असं आहे, ज्या लोकांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाही ते लोक जाणीवपूर्वक या स्टेजला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महत्वाचं असं आहे की बांठिया आयोगाने 27% आरक्षण देण्याचा निर्णयच केला आहे आणि तो कोर्टात सादर झालेला आहे. बरं, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यांच्या काळात हा आयोग झाला तीच लोक आता वेगळी भूमिका घेत आहेत. हा हे जरूर आहे की समजा अंतिम पर्सेंटेजमध्ये कुठे काही कुणाचं मत असेल तर हा अहवाल फक्त राजकीय आरक्षणापुरता आहे. त्यामुळे त्या संदर्भात अन्य कुठला स्टडी करायचा असेल तर आमचं सरकार त्याकरता नेहमीच तयार असेल.